हागणदारी मुक्त रस्ता करता ग्रामसभेत नागरिकांनी दिले निवेदन। महाराष्ट्र शासन हागणदारी मुक्त गाव योजना राबवित आहे, तर दुसरीकडे कागदोपत्री घुगुस गाव हागणदारी मुक्त झाले असल्याचे दाखविले जात आहे। जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्षांच्या गावात भर दिवसा महिलांना रहदारी मार्गावर शौचाकरिता बसावे लागत असल्याची भयानक परिस्थिती घुगुस शहरात आहे। या परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष जावे, महिलांना कायमस्वरूपी शौचालयाचे निर्माण झाले पाहिजे, याकरता घुगुस काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांनी स्वतः कार्यकर्त्यांसह रस्त्यावरील मानवी विष्ठा स्वच्छ केली। मात्र ओपन प्लेसवर बांधकाम करता निधी खर्च करणाऱ्या आमदार साहेबांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले असता 26 जानेवारीला तहकूब झालेली ग्रामसभा आज दिनांक 29 रोजी पार पडली। या ग्रामसभेत मोठ्या संख्येने त्रस्त महिला पुरुषांनी सरपंच संतोष नुने यांना निवेदन देऊन वार्ड क्रमांक 3 येथे स्वच्छता राखण्यासाठी तसेच मानवी शौचापासून होणाऱ्या जीवघेण्या आजारापासून वाचवण्याकरता शौचालय निर्मितीची निवेदनातून मागणी केली असता सरपंच संतोष नुने यांनी शौचालय निर्मितीचे आश्वासन दिले आहे। निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात दीपक पेंडोर, पवन ठाकरे, सचिन अरतपावरे, संजय मांढरे, हनुमान खडसे व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। महावॉइस न्यूज, सचिन कोंडावार। हागणदारी मुक्तसाठी आम्ही आज ग्रामपंचायत मध्ये अर्ज घेऊन गेलो होतो, त्याच्यावर सरपंच संतोष नुने यांनी आम्हाला एक आधार सांगितलं आहे की आश्वासन दिलं आहे की तुमची जे संडास हागणदारी मुक्तीची जे आहे समस्या ती आम्ही दूर करू आणि तिथे संडास वगैरे असं बांधून देऊ। जर आणि उद्यापासून ते आपलं चौकीदार ज्या दोन आहे त्यांच्या कामावरच्या ज्या ग्रामपंचायतच्या लेडीज त्या दोन राहतील त्यांना आम्ही सपोर्ट करू। कशानेही नाही झालं तर ते पोलीसवाले आणून ते करणार आहे, दंड ठोकणार आहे। त्यानेही नाही झालं तर सरळ आम्ही दोन्ही बाजूने टाटवे लावू, हा रस्ता बंद करू। घुगुस ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 3 मुझे नया शौचालय निर्माण करने के लिए पत्र दिया गया है जो कि मेरे वार्ड में आता है, तो उसके लिए मैं जल्द से जल्द एक शौचालय की जगह उपलब्ध करा के नया शौचालय बांध काम करके दूंगा। इसके लिए मैं इन्हें आश्वासन देता हूं और यह पत्र मैं लेता हूं।